ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा हो असे अचानक काय झाले तुम्हाला? तुम्ही भाषा अर्धवट सोडून आलात. तुमच्या मनात नेमकं सुरू तरी काय? तुमच्या जीवाचीही तगमग आता पाहवत नाही हो. याहून अधिक तगमग कुणा दुसऱ्या जीवाची होतीये. उद्या अरे बाळा उद्या हातात लहान मूर्ती घेऊन जाणार एखादं पोरग बघितलं गाव काय बा. तू तिकडे शोध मी इकडे बघतो. उद्या भगवंता हे समज जग तुझं आहे असं बाबा म्हणतात. मग तुझी ही मूर्ती मी तुलाच अर्पण करतो. शांती शांती आणि तू जे आहे असं मला अर्धवट निर्माण केलं आहेस ना मी ते बी संपवतो. म्हणजे तेच तर कळत नाहीये पण आतून काहीतरी तीव्र जाणवतंय. कुठे गेला असेल माझं लेकरू? देवा कसली परीक्षा बघतेस रा. काय झालं माई? माझं लेकरू काय झालं त्याला? ज्ञानेश्वरा आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही दोघेही शांत व्हा. उदयला काहीही होणार नाहीये. मी त्याला काही होऊ देणार नाही. माई मी शब्द देतो तुला, मी त्याला सुखरूप घरी परत घेऊन येईन. उदय Thank you.
असं का केलं मला सांग. मग काय चुकीचं वागलं होतं जी मला शिक्षा दिलीस तू? का मलाच एकच हात दिला? नाही मी ते समजून मी घेतलं असतं, पण काहीतरी जास्त द्यायचं होतं ना. मला मूर्ती घडवायच्यात, आवड आहे मला, पण तू मला ती कला बी नाही दिली. समजा नावं ठेवतात मला, नाही मला काय बी जमणार नाही. हे तोकडं येतं ना आयुष्यात, काय बी करू शकणार नाही मी. आता तू जे मला असं अर्धवट निर्माण केलं आहेस, आता मी ते बी संपवतो. सोडा सोडा मला, माझं गुण काय बी उपयोग नाही, मला काय बी जमत नाही. नका थांबू मला, मला मरू द्या, नका थांबू मला, मला नका थांबू. अरे बाळा, अरे माझ्यासाठी थांबणार नाहीस. माझी इच्छा जर पूर्ण होणार नसेल तर जगून काय उपयोग? अरे असा वेडेपणा करू नकोस, काय इच्छा आहे तुझी सांग मला. स्वस्त बनवलेली मूर्ती मला ज्ञानेश्वरांना भेट द्यायची आहे. अरे मग यात अडचण काय आहे? मला नाही जमत. मी एकदा मूर्ती बनवली होती, रावत घेऊन बी गेलो होतो. समजा गावकऱ्यांनी माझ्या मूर्तीला नावं ठेवली, हे असली मूर्ती ज्ञानेश्वर घेणारच ना असं म्हणाले. देवाने एकच हात दिला तर एवढंच काम करावं असं म्हणाले. मला नाही जमायचं. का नाही जमणार? लोक काय बोलले यामुळे काही सिद्ध होत नाही. ना तुझी कला वाईट आहे हे सिद्ध होत, ना मी ती स्वीकारणार नाही हे सिद्ध होत. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वर आहात? हो. आणि तू केलेली मूर्ती मी नक्की स्वीकारेन. खरंच? हो, परंतु एका अटीवर. कोणती? उदय, यापुढे तू कधीही हार मानणार नाहीस. अरे तो भगवंत वाईट नाही, त्याने तुला एकच हात दिला तो तुला शिक्षा व्हावी म्हणून नव्हे रे, तर सर्वांना दाखवण्यासाठी की बघा एक हात असून देखील माणूस किती मोठा कलावंत होऊ शकतो. उदय, परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही रे. तू खूप हट्टी आहेस, परंतु तुझा हट्ट हा मूर्ती चांगलीच घडावी यासाठी असायला हवा, ना की मला काही येत नाही मी मृत्यू स्वीकारायला हवा यासाठी. बाळा, अरे या जगात आपण येतो तेव्हा अनेक नात्यांना जन्म देतो. अरे आईबाबांना विसरून कसं चालेल, कळतंय का? वय मी चुकलो, पुन्हा असं नाही म्हणाल. चल, सगळेजण वाट पाहत असतील. अगय, अजून किती आस वगाळशील? शांत हो, येईल आपलं पोर. परकावा, किती वेळ झाला आला नाही तो, इथपासून काय बी होणार नाही. मॅच जाते आज शोधते त्याला. अग गेलो होत माझं लेकरू असं न सांगता जातात का? हा, आमच्यावर रागवला होतास का असं न सांगता जात जाऊ नग? शिव तुटतो माझा. आहे रडू नगर, मी चुकलो, पुन्हा असं नाही मागणार मी. अग मला कळतच नव्हतं, समजांनी मला चिडवलं, माझ्यावर संशय घेतला, मग काहीच करू शकत नाही असं म्हणाले. मग मला बी वाटलं देवाने मला असंच जन्माला घातलंय.
असं काय न करता जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून मी बाबा ज्ञानेश्वरांनीच मला वाचवलं आहे आणि समजवलं बी आहे कि देव काही लोकांना काही गोष्ट देत नाही, कारण देवाला पूर्ण जगाला दाखवायचं असतं की शरीरात काही कमी असलं तरी यश मिळवता येतं. आता बघ, मी इतके कष्ट घेईन की माझ्यासारखी चांगली मूर्ती कोणच बनवू शकणार नाही. ज्ञानेश्वरा, माझ्या मुलाला वाचवलंस, तुमचे उपकार आयुष्यभर परत करता येणार नाही. अहो असं काय बोलताय, त्या भगवंतानी आपल्या जे भाळी लिहिलंय तेच होत. आपण केवळ निमित्त, उदयने तयार केलेल्या मूर्तीच्या भाळी विसर्जित होणं लिहिलं होत आणि तेच घडलं. परंतु उदयच्या भाळी यश लिहिलंय आणि ते त्याला मिळेलच. तुमचं लय उपकार झालं बघा. अहो असं करू नका, उदय तू मूर्ती बनवत राहा आणि मलाही दाखव हा. नंतर मलाही मूर्ती बनवायला शिकवशील ना? वय वय, मी नवीन मूर्ती पण बनवणार आणि तुम्हाला भी शिकवणार. मग पंच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मन चिराहटे एकले स्वप्नी जेवी. भक्तगण हो, आपलं शरीर म्हणजे नेमकं काय तर पंचमहाभूतांपासून तयार झालेली एक कलाकृती ज्यात भगवंताने प्राण फुंकले आहेत. मग ही पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, हवा, पाणी, तेज आणि आकाश. आणि याच पाच तत्वांनी केवळ देहाचीच नाही तर संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे. आणि त्यात प्राण फुंकला आहे तो परमेश्वराने. आणि त्या परमेश्वराला हवी असते ती केवळ अथक प्रयत्नांची साथ. नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊने दी उजगरा परी सुख दुःखे भोगी. भगवान कृष्ण पार्थाला सांगत आहेत की अरे जर हे शरीर पंचमहाभूतांपासून घडलं आहे, त्यात जो प्राण आहे तो या परमेश्वराने दिलाय, तर मग हे कार्य मी केलं आहे, हा पराक्रम मी केला आहे, हे यश मी मिळवलंय असं आपण का बरं म्हणतो? आता तुम्हीच सांगा, हा देहच जर भगवंताचा आहे तर आपण कोण आहोत आपले कर्म ठरवणारे? कर्ता करविता तोच आहे, नाही का? अर्जुनाला पुन्हा उभं करण्याचं, युद्धासाठी सज्ज करण्याचं कार्य भगवंत करत होता. या सृष्टीत जन्म घेणारा प्रत्येक जीव स्वतःच्या भाळी काही ना काही कार्य लिहूनच या पृथ्वीवर येत असतो. अर्जुनाच्या भाळी देखील कुरुक्षेत्रावरील महायुद्ध लिहिलं होत. भगवंताने आपल्या प्राक्तनात जे ठरवलंय ते सोडून जाणं म्हणजे महापाप, हेच अर्जुनाला उमगत नव्हतं. पण त्याचं भाग्य किती, ज्यानं आपल्या भाळी कर्म लिहिलंय तोच ते कार्य करण्यासाठी समजावत होता.
ऐक पार्थ, सर्वाभूती तो एकच परमेश्वर आहे हे तर मान्य करतोस ना तू? हो भगवंता, पण असं का विचारलेस? पार्थ, विश्वास आहे असे म्हणणे आणि खरंच विश्वास ठेवणे यामध्ये भेद आहे. तू म्हणतोयस की सर्वाभूती परमेश्वर आहे असा तुझा विश्वास आहे. हो, तोच तुला तुझ्या अंतरातून कर्म करण्याची प्रेरणा देतो. पण स्वतःची बुद्धी वापरून तूच संभ्रम निर्माण करत आहेस. त्याच्यावर विश्वास ठेव की त्या भगवंताने जरी तुला पाडले तरी ते तुझ्या भल्यासाठीच असेल. भगवंता माझा आहे रे पूर्ण विश्वास, पण माझा यावर विश्वास बसत नाहीये की तो भगवंत मला संहार करण्याकरता प्रवृत्त करतोय. पार्थ, जर नवीन उज्ज्वल दीप लावायचं असेल तर त्या समयला लागलेली काजळी काढावी लागेल ना. शेतीमध्ये नवीन धान्य उगवण्यासाठी काही कालांतराने शेत जाळून भाजावे लागते, पुन्हा उभारी घेण्यासाठी आधी पडावे लागते. हाच नियम आहे सृष्टीचा. भगवंत आपल्या भक्ताला कधीही पूर्ण खचू देत नाही. तो तेवढीच अडचण निर्माण करतो ज्यातून भक्ताला पुन्हा उभारी घेता येते. या उदय सारखी उदय. अरे ये बाळा, आता मी जे सांगत होतो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहेस तू. हो, आणि अखंड प्रयत्नांचा वाहता झरा सुद्धा. हे घ्या तुमच्यासाठी. अरे वा उदय, नवीन मूर्ती घडवली सुद्धा. हो, उदय बाळा, अरे दाखव तरी आम्हाला मग. कलाकाराच्या प्रामाणिक कलेचं दर्शन हे पुण्य मिळण्यापेक्षा काही कमी नसतं बरं. म्हणजे म्हणजे त्यांना तू घडवलेली ही नवीन मूर्ती पाहायची. तुला कसलं भय वाटतंय का? माझी मूर्ती आवडली नाही तर? अरे मूर्तीची सुंदरता ही घडवणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्याच्या मनातल्या भावावर अवलंबून असते. ज्ञानदादाची मूर्ती अक्षी ज्ञानवानीच तेजस्वी आहे बघ. अरे उदय, कुणी माझं रूप घडवावं
इतका मोठा मी नाही. तुम्हा साऱ्यांचं प्रेमच मला खरं बळ देत. तुला हवं ते माग, तुझा ज्ञाना दादा म्हणून तुझी इच्छा पूर्ण करायला मला आवडेल. खरंच? मग ज्ञाना दादा हीच मूर्ती मला परत द्या. तूच केलेली मूर्ती तुला परत हवी. वय, ही मूर्ती ज्ञानेश्वरांची आहे ज्यांनी मला प्राण वाचवले, मला उत्साह दिला, जगण्याची इच्छा दिली. मी पुन्हा कधी दुःखी झालो ना तर यांची मूर्ती बघेन, मग मला पुन्हा कष्ट करायची, जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आणि या मूर्तीच्या रूपाने तुम्ही मला सवय राहाल आणि मला कोणत्याही परिस्थितीत साथ कराल. मी सदैव तुझ्या सवेच आहे. नमस्ते गणपतये. तमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वकल्युत् ब्रह्मासि. तमेव केवलं व्रतासि. त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वखल्विद ब्रह्म. शान्तं पापम्.
शांतम पापम हळद लावशील नाही पट्टी बांधशील नाही वैद्याला दाखवशील नाही का काय माझी चूक झाली चूक नाही पाप केलंयस काय केलंय पाप विसोबा शास्त्री जगात कुठल्याही पापाला क्षमा करणार नाही आणि अधर्माला तर नाहीच नाही पुन्हा जर काय हाताने अधर्म घडला तर हा हातच काय शरीरातला कुठलाही अवयव मी शिल्लक ठेवणार नाही समजलं हा विसोबा शास्त्री धर्मासाठी मरू शकतो आणि मारूही शकतो शांतम पापम शांतम पापम भगत काय बसलाय पुन्हा अनुष्ठान सुरू करा ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु स वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि धनी काय रे एकटा झालायस नारबाला घेऊन यायला सांगितलं होत ते नारबा दादा काय नारबा दादा काय उलटला असेल नेहमीप्रमाणे आळंदी ग्रामामध्ये हो ना जा शोधून आण त्याला आणि आमच्या समोर घेऊन या मुसक्या आवळून शास्त्री बुवा शास्त्री बुवा अहो शास्त्री बुवा पुन्हा आलो तुमच्या सेवेसाठी हो ना पण अरे किती वेळा बोलावणं धाडावं लागलं पर लगोलग आलो पर्याय होता का दुसरा काही तुझ्याकडे ए बाबा हाच नारबा निघत नारबा आता जर आला नसतास ना तर काय घडलं असत ते ऐकलंच ना आता अहो कामा बिगर फिरकल्याला तुम्हासनी चालल का हे बघ ए नारबा आत्ताच एका अधर्मी माणसाच्या हाताला चटके दिलेले आहेत तुझी जीभ जर फार वळवळ करत असेल तर तुझी सुद्धा तीच गत करीन मी चुकी झाली क्षमा करा पर आज कस का आठवण काढली या पामराची आत्ता बरोबर प्रश्न विचारलेला आहेस तू नारबा त्या अधर्मी माणसाला पाहिलं आणि त्या अवलक्षणी विठ्याची आणि त्याच्या कारक्यांची आठवण आली म्हटलं बरेच दिवस झाले त्यांच्या बाबत काही समजलं नाही आपल्याला शुद्धीपत्राची भीक मागायला पैठणास गेले होते तिथे ते मिळायला नसणारच आहे आणि बघ आपला अवलक्षणी थोबाड घेऊन आळंदी ग्रामातही दिसले नाहीत म्हटलं गेले कुठे गेले असतील अहो म्हणून तर एवढी शांतता आहे ग्रामात नाही 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 नारबा नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे ती कारटी मेली हे जोपर्यंत आम्ही आमच्या कानाने ऐकत नाही तोपर्यंत आम्ही काहीही गृहित धरणार नाही ताबडतोब त्या कारट्यांना शोधावयास पैठणास जा अहो माणूस धाडलाय आपण अरे हो तो तो हेर ना काय त्याचं नाव हणम्या हणम्या अरे काय झालं त्या हणम्याच हवेत विरून गेला का अदृश्य झाला इथे येऊन थोबाड सुद्धा दाखवलेलं नाहीये त्यांनी बघा की हो कुठं गेला काय कळा ना म्याला बिला असेल उत्तम त्याच काम आता तू पूर्ण कर म्या हो तूच अहो धनी म्या म्या कशा पायी म्या असं करतो दुसरा माणूस धाडतो अजिबात नाही आम्ही काय म्हणालो नारबा तू म्हणजे तूच जायचंस आज आत्ता या क्षणी समजलं अहो पर धनी नारबा आम्ही काय सांगितलं आमची आवज्ञा केलीस तर अवघ्या आळंदी ग्रामासमोर उलटा टांगून फटके देईन मी तुला चल निघ शांतम पापम
नारबा नीग म्हटलं ना वही जी शांतम पापम शांतम पापम विठ्या आणि विठ्याची अवलक्षणी कारटी चालत होती पाहिजे मला जमते उचकडून फेकलेलं पाण्यावानी भिरभिर राहिला अंजे मापात राय नावर आहे मी तुझा त्याच तर वाईट वाटते काय म्हणली कुठं काय आणि काय म्हणलं ते येसोबा शास्त्री तुला काय ठाव ग मी त्यांच्याकडे गेलत होते सुखानं झोपा काढत होता सांगावल्यावर ताडकन उठून गेलात तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांच्याशी काही संबंध ठेवू नका म्हणून अंजे एकदा का या तळ्याला खांद्यावर घेतलं ना की तो असा तसा पाठ सोडत नसतोय निघतोय मी आम्हाला जायचंय आत्ता गोबया कुठं चाललं चाललो तुला टाकून तपश्चर्या करायला तपश्चर्यासाठी एका जागी बसावं लागतं जमणार आहे का तुम्हाला गपगुमान सांगा कुठं चालला आहे ती येसोबा शास्त्रींनी त्या विठ्ठलपंतांच्या कारट्यांचा माग काढाय सांगितलंय कर्म माझ आता काय तर असे तुमच्या येसोबा शास्त्रींना त्या पोरांपासून अव आता तरी सुखानं जगू द्या की तसनी त्यांचं सुख नाही आपली शांती महत्वाची आहे त्या हिशोबा शास्त्रींचं ऐकलं नाही ना आपल्या आयुष्यातली शांती ढळलीच म्हणून समज अव एवढं घाबरते होय त्यासनी ए मी नाही घाबरत गावातली दोन चार लोक घाबरतात म्हणून मी त्यांच्या पुढे मागं करतो नाही तर मी कवाच काय कवाच काय नाही निघतो म्या बर आणि ध्यान ठेवा आज पतूर जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरांच्या मार्गात काट पेरला आहेत पहिलं रगत तुमच्याच पायातून आलं आहे इकडं ज्ञान्या तिकडं तुझी सुभाष शास्त्री म्हणजे इकडं आणण तिकडे ही राशी गत झाली माझी नाही तसं नाही एकीकडं माया आणि दुसरीकडे यज्ञा आणि तुमचा दोष हाच की तुम्ही स्वतःहून यज्ञाला जवळ केला आहे तूच राहिली होती सांगायची मोठी दादा या विश्वात एकच गोष्ट शाश्वत आहे असं गेल्या काही दिवसांपासून सतत वाटतंय कोणती भगवंत आणि भक्ताचं नातं ती तर युगानुयुग जपलेली आणि जोडलेली नाळ आहे सोपाना तिथेच तर साऱ्याचा आदी आणि अंत आहे ना आणि विश्वाची माया सुद्धा जी तुझ्या वाणीतून अखंड वाहत असते दादा तुझ्या वाणीमध्ये अशी काहीतरी किमया आहे की जो ऐकतो तो त्यात दंग होऊन जातो आणि श्रोता केवळ श्रवण करत नाही तर तसं वर्तन देखील करतो त्याच्या मनातल्या अंधारलेल्या वाटा उजळून निघतात सुखाने न्हावून जातात सोपाना अरे ही तर या भगवंत नामाची किमया आहे आणि आपल्या आई बाबांची कृपा आहे लहानपणी त्यांनी आपल्या पदरी घातलेलं दान आणि मनी रुजवलेली शिकवणच मी जगासमोर मांडतोय दादा बाबांनी जेव्हा गीता समजावून सांगितली तेव्हा खर तर मी खूप लहान होतो मात्र एक गोष्ट माझ्या अजूनही स्मरणात आहे कोणती भगवंताचं विश्वरूप दर्शन
काय भव्य तेजस्वी आणि अनुपम दृश्य असेल ते भगवंताचं खरं रूप। काय आनंद असेल नाही तो ते दर्शन याची देही याची डोळा घ्यायचे हृदयात हृदयात भरून ठेवायचे। दादा काय झालं? काही नाही, तुझ्या या वर्णनाने बाबांची आठवण झाली। अर्जुनाला लाभलेल्या विश्वरूप दर्शनाचं वर्णन करताना बाबा असेच तल्लीन होऊन जायचे। सोपाना खरं सांगू, गीतेतला 11वा अध्याय जसा समीप येऊ लागलाय ना, तशी विश्वरूपाची एक अनामिक ओढ मनाला जाणवू लागली। दादा आपल्याला मिळेल का रे ते दर्शन? तो विश्वाचा दाता कधी भेटेल? आपल्याला ते महानतम दर्शन भाग्य लाभेल का रे? देवा कुठलं जन्माचं पाप म्हणून या इसोबा शास्त्रज्ञ चिकटलो तुलाच ठाव। इतके दिस तोंड दिसत नव्हतं, दिवस चांगले जात होते, मला वाटलं तो रेडा विसरला असेल मला, पर नाही, बोलावलं हालाल करायला। मोल द्यायचं नाही काय नाही, वर हाडतोड करायची। ह्यो इसोबा शास्त्री म्हणजे माझ्या राशीला लागलेला शनी आहे शनी, एक ह्यो आणि दुसरा तो न्या न्या। आळंदीतून गेला, मला वाटलं आता सुखानं जगता येईल, पर नाही, ह्याला शोधण्यासाठी उन्हा तानाचा असं भटकावं लागतंय उपाशी पोटी। एवढं करून बी काही मिळायचं नाही, त्या न्याण्याला कोल्या कुत्र्यानं खाल्लं बिल्लं असेल मग, त्या कोल्या कुत्र्याला होडकून काढतो आणि त्या हिसोबाच्या अंगावर सोडतो म्हणजे मरण। मरायचा बी नाही तो म्हणा, मरून भूत बनून मानगुटावर बसल या तळावानी। नारबा दादा गोचीट चिकटला रगत काढल्या बिगर निघत नसतो। म्हणनी सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे। ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही, त्याचप्रमाणे जे खरे ज्ञानी आहेत त्यांना प्राणी मात्रात भेद दिसत नाही। म्हणजेच काय, मग ही गाय आहे अथवा हा कुत्रा आहे, हा लहान आहे तर हा थोर आहे, हे आपलं नाही तर हे दुसऱ्याच आहे, अशा नाना तऱ्हेच्या द्वैत भावाची जाणीवच त्यांना होत नाही। मनी नांदत आणि वाढत ते केवळ अद्वैताचं रोपट। आता वाऱ्याने जेव्हा पाणी उसळतं तेव्हा आपण त्यांना लाटा म्हणतो। तसंच ज्याचं मन सर्व ठिकाणी समदृष्टीला पावलं आहे, तसंच ज्याचं शरीर आणि नाव हे केवळ या जगाप्रमाणे आहे, पण खरं तर तोही साक्षात ब्रह्मच आहे। आता वाऱ्याने पाणी उसळतं तेव्हा आपण त्यांना लाटा म्हणतो। तसंच ज्याचं मन सर्व ठिकाणी समतेला पावलंय, त्याचं शरीर आणि नाव हे केवळ या जगाप्रमाणे, पण खरं तर तोही साक्षात ब्रह्मच आहे।
त्याच ज्ञानेशाचं आहे. निष्काम योगाने संपूर्ण विश्वाची उंजळ भक्ती आणि ज्ञानाच्या संगमाने पावन होत आहे. हा नाद म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाची विरयणीसारखी प्रतीक्षा करणाऱ्या भक्ताने भगवंताला घातलेली अर्थ साध आहे. मग भगवंत कसली वाट बघत आहे त्याचे हे गीता भाष्य पुढील कित्येक तप या विश्वाला जगण्याचा मार्ग दाखवणार आहे. त्याला भगवंत दर्शनासाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागते? विरानंतर झालेली भेट ही अधिक अर्थ असते आणि काही मर्यादा भगवंतांना देखील पाळाव्या लागतात ना. मर्यादा? होय. एका वृक्षाचे फळ पूर्ण पिकण्याआधीच जर तोडले गेले तर ते गोड लागत नाही. तसेच भगवंताचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानेशाला अजून परिपूर्ण व्हावे लागेल. खरं सांगू, भक्ताच्या आणि परमेश्वराच्या या अनुपम भेटीच्या दर्शनासाठी आता माझेच मन आतुर झाले आहे. ज्ञाना, आज किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. का रे दादा? आज माझ्या ज्ञानानं अत्यंत क्लिष्ट असं ज्ञान अगदी सोपं करून सांगितलं. ब्रह्म, द्वैत, अद्वैत हे विषय खरं तर तत्वज्ञानाचे आहेत, जे केवळ विद्वान पंडितांनाच समजतात किंवा समजू शकतात. पण तू हेच विषय सर्वसामान्य लोकांना अगदी रसाळपणे सांगितलेस. तुझीच तर कृपा आहे ज्ञाना. गुरु हा ज्ञान देतो, कला नाही. कला ही अशी एक गोष्ट आहे जी जन्मतःच आपल्या ठाई असावी लागते. दादा, म्हणजे अजून एक उदाहरण मिळालं ब्रह्म, द्वैत आणि अद्वैताच. गुरुकडून जे ज्ञान ग्रहण करतो ते द्वैत, ज्यात दोन लोक आहेत, एक ज्ञान देणारा आणि दुसरा ज्ञान ग्रहण करणारा. कला ही अद्वैत आहे जी ब्रह्मदेवाकडून, भगवंताकडून जन्मतःच मिळावी लागते, जिच्यापासून ब्रह्मापर्यंत आपण पोहोचू शकतो. कलेची जर मनापासून साधना केली तर ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होतो. म्हणजेच काय तर ज्ञान द्वैत, कला अद्वैत आणि कलेपासून ब्रह्म. हेच रे ज्ञाना. हे असं सोपं करून सांगणं माझ्या ठाई नाही. मी केवळ सिद्धांत मांडू शकेन, पण अशी जोड देऊन, उदाहरणं देऊन सगळं सोपं करून सांगण्याची कला केवळ तुलाच दिली भगवंतानं. दादा खरंच करे, या ज्ञानामुळे, तुझ्या कृपेमुळे जे गीतेचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी येत्न करत आहे त्यामुळे ब्रह्म प्राप्त होईल, ते अद्वैताचं स्थान प्राप्त होईल जिथे भगवंत आणि मी असं वेगळं काहीच असणार नाही. ज्ञान हे होईल, नक्की होईल, पण हे सहज सोपं नाही. त्यासाठी आपल्याला अनेक पातळ्यांवर स्वतःला तयार करावं लागेल, तर ते ब्रह्म प्राप्त होईल, पाहता येईल. कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? सांगेन, नक्की सांगेन, योग्य वेळ येऊ दे. अवकाश जरा पुढे बघून लागलं नाही तुम्हाला? शास्त्री बुवा, चूक झाली, क्षमा करा, क्षमा करा, दया करा, पण मला शासन करू नको. पाहिजे तर पाया पडतो तुमच्या. शास्त्री बुवा, उठा उठा उठा. एवढं काही घडलेलं नाहीये. तुम्ही मला धडकलात म्हणून तुम्हाला कुणी सुळावर चढवणार नाहीये. खरंच? अर्थातच. देव माणूस आहात तुम्ही शास्त्री बुवा, देव माणूस. अहो, आमच्या आळंदीत आमच्या सारखं तुमच्या सारखं येऊन धडकलं तर जगणं अवघड होऊन जातो. अहो, आमच्या सारख्याच नाही, माणसावानी नाही, जनावरावानी वागवत्यात. हो, जनावरावानी वागवत्यात.
काय झालं शास्त्री बुवा? काही नाही, काही काळापूर्वी या पैठण मध्ये अशीच परिस्थिती होती, परंतु ती चार भावंड आली आणि सगळ्यांचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं त्यांनी. भावंडच्या म्हणजे ते निवृत्ती ज्ञानेश्वर स्वपानंद मुक्ताबाई ती. हो, आपण ओळखता त्यांना? अहो त्या लेकरसनी कोण ओळखत नाही. हा अहो त्यांना स्वादायसाठीच तर आळंद देऊन हितपत्र आलोय तंगडतोड करत. अहो इतके दिवस झाले पोरांचा काय बी पात्य नाही हो. समद्या गावातल्या लोकांच्या जीवाला घोर लागलाय, घशातून अन्नाचा कण उतरत नाही हो खाली. लय म्हणजे लय जीव पोरांवर. साहजिकच आहे, त्या लेकरांवर जीव न लावणं ही खरंच अशक्य गोष्ट आहे. पण ती लेकरं म्हणत होती की त्यांना शुद्धीपत्र मिळाल्याशिवाय आळंदीकर त्यांना स्वीकारणार नाहीत, आणि तुम्ही म्हणताय की आता शास्त्री बुवा अहो भल्या मोठ्या अंधारात येऊलासा उजेड असतोय कवा कवा. गावातल्या लोकांनी त्या लेकरासनी लय वाईट वागवलं, लय वाईट वागवलं, पण म्या त्यातला नाही. माझा लय जीव आहे वर पोरांवर, लय म्हणजे लय, म्हणून तर हितपत्र आलो ना का. आहेत कुठं ती पोर सांगतो, पण असं इथं उभ्या उभ्या नको. आपण साक्षात ज्ञानेश्वरांचे आप्त म्हणजे आमचेच आप्त, आपलं आदरातिथ्य करण्याची एक संधी आम्हाला द्यावी. या आप्त. चूक झाली. मी काय म्हणते एक विचारू का? तुम्ही रागवणार नसाल तर. ते तुम्ही काय विचारताय त्यावर अवलंबून आहे. थांबा, आता ओठांपर्यंत आलेलंच आहे तर आमच्या कानांपर्यंत सुद्धा पोचू द्या ते. बोला. तुम्ही नारबा भाऊजींना विठ्ठल पंतांच्या लेकरांचा लेकरांचा कार्टी म्हणा कार्टी. ठीक आहे, तुम्ही नारबा भाऊजींना विठ्ठल पंतांच्या कार्ट्यांचा शोध घेण्यास पाठवलं का? तुम्हाला कसं कळलं? त्यांच्या सऊ आल्या होत्या माळव द्यायला, त्या सांगत होत्या. हो, आम्हीच धाडलंय नारबाला. का? म्हणजे का केलं तुम्ही असं? ती मुलं आळंदीत फिरकलेली सुद्धा नाही, कोणाच्या आधात मधात नाहीत. मग सापाच्या पिलांनी बरेच दिवस दंश केला नाही तर त्याची पाल होईल असं समजणं ह्याला मूर्खपणा म्हणतात, जो तुम्ही करताय. आणि अशा पिलांना वेळीच ठेचणं याला म्हणतात दूरदृष्टी, जी आम्ही दाखवतोय. समजलं? म्हणून आम्हीच धाडलंय नारबाद. मला असं वाटत की तुम्हाला स्वतःहून काहीही वाटण्याचा अधिकार नाही. तुमच्या वाटण्यालाही या विसोबा शास्त्राची संमती असली पाहिजे. समजलं ना? निघा. विठ्या आणि त्याची कार्टी. शांतम पापम. शांतम पापम.
मोहिनी राजा, मी माझ्या गुरुदादाला वचन दिलंय, ज्यासाठी माझा जन्म झालाय ते काम मी प्राणपणाने पूर्ण करेन। उडीत प्राण असेपर्यंत आणि अखेरच्या श्वासापर्यंत मी स्वतःला विश्वाच्या कल्याणासाठी वाहून घेईन। पण त्याआधी हे विश्व डोळसपणे पाहण्याचं बळ दे। भगवंता, तुझ्या या भक्ताच्या आर्त साधेला प्रतिसाद दे, माझ्यासाठी नाही पण या विश्वाच्या उद्धारासाठी। केवळ एकदा मला तुझं विश्वरूप दर्शन घडू दे। बसा। शास्त्री बुवा, लई दिसातून असं पोट भरीचं जेवलो बघा, चालन चालन पाहायची नसती, लाकड झाली होती नाही। पर पोरसनी शोधायसाठी जी कष्ट सोसावी लागतील त्या मी सोसणारच बर का। हा, आपलं नाव काय? नारबा। खरंच भाग्यवंत आहात, आपल्या ग्रामी त्या लेकरांचं घर आहे। अहो, फक्त घर असून काय उपयोग, लेकर बी पाहिजे। लईदी झालं बघा, आमची त्यांची ताटातूट झाली आहे। आता आम्हास नाही वाटलं आज येतील उद्या येतील, लय वाट बघितली, पण आता काय त्यांच्या बिगर राहत नाही बघा। समजू शकतो मी। शास्त्री बुवा, नाही ती पोरं पैठणात आल्यापासून नेमकं काय काय घडलं? मोठ्या आशेनं पैठणास आली होती ते, आणि का नाही येणार? ज्या पैठणात अतिशय बुद्धिमान विद्वान सुसंस्कृत माणसं राहतात, जिथे जगभरातल्या बऱ्याच जणांना न्याय मिळतो, तिथे मोठी अपेक्षा ठेवून आले होते ते। परंतु माझ्यासारख्या वाट चुकलेल्या माणसांनी त्यांच्यावर इथेही अन्याय केला, अत्याचार केला। आजही ते दिवस आठवले की स्वतःची अतिशय घृणा वाटते। पण म्हणतात ना, खरं सोनं कोणत्याही परिस्थितीत झळाळून उठतच। मग ते सोनं पारखण्याची तुम्हाला बुद्धी असो अथवा नसो, आणि अगदी तसंच झालं। माझ्यासारख्या अल्पमतीनं ज्ञानेश्वरांसारख्या विद्वानाची परीक्षा घेण्याचा घोर अपराध केला, आणि त्यांना निक्षून सांगितलं की बघ रेडा, तुम्हा दोघांचाही आत्मा एकच आहे का रे? होय। बघ हा मूढबुद्धी रेडा, याच्या मुखी जर तू वेद वदविलेस तर तू खरा। हरी ओम अग्निमीळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्युजम। तुम्ही माझी क्षमा मागू नका। इतिहासात पैठणचं नाव कायमचं कोरलं गेलंय आपल्यामुळे। अहो, हे कसं शक्य आहे? म्हणजे त्या ज्ञानानं खरंच रेड्यामुखी वेद वदवले? असाच असाच मुळापासून मीही हल्लो होतो तेव्हा। अगदी मीच कशाला, तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण अवाक झाला होता, आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी कोणाशी वैर घेतलंय। माझ्या ठाई असलेला अहंकार असा क्षणात जळून राख झाला। पण त्यांनी मोठ्या मनानं क्षमा केली मला, आणि मी जेव्हा भानावर आलो ना, त्याच्यानंतर मला प्रत्येक गोष्ट जाणवायला लागली। ज्ञानेश्वरांनी केलेली प्रत्येक कृती,
त्या प्रत्येक कृतीचं अवलोकन मी केलं आणि तेव्हा मला लक्षात आलं की या एवढ्याशा मुलानं पैठण मधल्या प्रत्येकाचं जगणं किती आनंददायी केलंय. आणि ज्ञानेश्वरांच्या तोपर्यंतच्या साऱ्या रचना गिरी पंडितांनी लिहून ठेवल्या होत्या. आजही पैठण मधल्या घराघरात त्या रचना स्तोत्रांसारख्या म्हटल्या जातात. मी देखील या संसाराच्या मोहपाशातून मुक्त होण्याचा, स्वतःला शोधण्याचा, आत्मशोधाचा यत्न करतोय. ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून त्या परमेश्वराच्या समीप जाण्याचा यत्न करतोय. या पैठण मधून ज्ञानेश्वर गेले खरे, पण आजही प्रत्येकाच्या हृदयात ते वसलेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहतील. नारबा, नारबा काय झालं? शास्त्री बुवा, आपल्या माणसाचं कौतुक ऐकलं भरून आलं बघा. आता तर त्या लेकरसनी भेटायची ओढ आणखी वाढली. इकडून कुठे गेल्या ती पोरं? तसं नक्की सांगता येणार नाही, परंतु त्यांचा प्रवास नेवासे मार्गे होत असला पाहिजे. कशावरून? मध्यंतरी आपेगावी असताना त्यांच्या भेटीचा योग आला आणि नंतर कळालं की नेवाशाच्या मार्गात असताना त्यांनी एका मृत व्यक्तीला जीवदान दिलं. शास्त्री बाबा, असं कसं होईल? म्हणजे मेलेला माणूस जिथं कसं होईल? का नाही होणार? ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात या विश्वाला लाभलेली संजीवनी आहे, त्यांना काही अशक्य नाही. हा, हे मात्र बरोबर बोललात तुम्ही बर का. आता म्हणजे मग ती लेकर नेवाशातच असतील ना? व आता तसं नक्की सांगता येणार नाही, पण नारबा तुम्ही स्वतः तिकडे जाऊन एकदा का नाही बघत? ज्ञानेश्वरांसाठी एखादी केप व्यर्थ जरी गेली तरी काय हरकत आहे. वय वय, खरं बोललात. हो, आणि तुम्ही त्यांना भेटलात तर माझा नमस्कार सांगा आणि सांगा की पैठण मधला प्रत्येक जण नित्य नेमानं त्यांची आठवण काढत असत. वयजी, नारबा, नारबा, अहो नारबा, कुठे आहात तुम्ही? थेट नेवाशाच गेले की काय? कळवून तरी जायला होत. विचित्रच ग्रहस्थ दिसतोय खरा. नारायण, हा जर भला ग्रहस्थ असेल तर ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचण्याची सुबुद्धी त्याला दे, पण जर नसेल तर ज्ञानेश्वरांचं रक्षण कर. नारबा दादा, तुमची तंगड तोड काय संपना बघा. तिकडे तो ज्ञाना रियाड्यामुखी वेद वदवतोय, तुम्ही इकडे ओझ्याच गाढव बनून जगताय खुरडत खुरडत. वाळंदीच नाही, पैठणातले लोक बी त्या ज्ञानाला डोसक्या घेऊन नाचताय. तुम्ही तुमच्याच गावातली लोक तुमची पाठ फिरली की तुम्हाला शिव्या घालत. त्यात तो हिशोबशास्त्री आहेच, त्याची हाडतूड सहन करा, वर हाडकाम्याची कामं बी करा. तुम्ही का करतोय हे काम? हम्याला धाडला होता हे काम करायला. नारबा दादा, काय माणूस धाडलाय, तो बी फसून गेला तुम्हासनी. म्याला बिला असल जर नसल म्याला माझ्या समोर आला की नाही त्याची नशीब खांडूळीच करतो. अणम्या,
हनुम्या, ते वर्ण माझं काय ऐकत होता का काय? हनुम्या, अरे बरा गावला अगदी जेवास. अरे कुठं पळतोय हनुम्या? हनुम्या, ज्ञाना काय झालं काका? याआधी मी किती वेळा तुमच्या पायांना तेल लावलं आहेच की? अरे त्यावेळी तू केवळ ज्ञाना होतास. मनात असंख्य प्रश्न घेऊन त्यांची उत्तर सापडेस तोवर त्या प्रश्नांची उकल करत राहणाऱ्या, ध्यानधारणेची आस असणाऱ्या इंद्रायणीच्या तिरी आकाशाकडे बघत साऱ्या विश्वाशी गुजगोष्टी करणारा अंतर्ज्ञान. आणि आता तू जगाला विवेक सांगणारा, आत्मसुखाची योग्य दिशा दर्शविणारा ज्ञानेश्वर झालाय काका. अहो एखाद्या आंब्याच्या झाडाला गोड आणि रसाळ आंबे येतात म्हणून ते प्रसिद्धीस येत, पण त्यामुळे त्याला सोन्याचे आंबे तर येत नाहीत ना काका. त्यावेळीही मी तुमचा ज्ञानाच होतो आणि आताही तोच आहे. तुझ्याशी बोलण्यात कुणीही जिंकणार नाही. विठ्ठलपंतही अगदी असेच होते, असे बोलत राहत की समोरच्या व्यक्तीला प्रतिवाद करण्यासाठी मुद्दाच उरत नसे. काका एक विचारू? हो विचार. की बाबांना देवाचं सगुण रूपात दर्शन झालं होतं का? हो झालं होतं. की आम्ही मात्र केवळ तसेच राहिलो. म्हणजे? म्हणजे भगवानाचं सगुण रूप दर्शन होण्यासाठी तशी तयारी असावी लागते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, योग, बाबांना हे सारे येत होत. होय तर मी मात्र त्यावेळी अगदी नवखा होतो. आध्यात्मिक बैठक, साधना, समदृष्टी, काही काही ठाऊक नव्हतं मला. आध्यात्मिक बैठक आणि साधना ही तर कळलं, पण समदृष्टी म्हणजे? समदृष्टी समदृष्टी म्हणजे काय हे तुला मी आताही नीट सांगू शकणार नाही. त्यासाठी तुला स्वतःला खूप शोध घ्यावा लागेल. तुझे गुरु या बाबतीत तुला योग्य ते मार्गदर्शन करतील. थांब.
अरे हन्या कुठल्या वेळेत लपून बसला होतास हा? आणि हे दिलेल्या कामाचं काय झालं? हा हे नारबा, म्या तुमचं काम करणार नाही आणि हे सांगाया मी इसोबा शास्त्रींकडे गेलो होतो, परते घरात नव्हतं. म्हणजे आता काय त्यासनी कळायचं नाही असं वाटतंय का काय तुला? ए अरे कळालं तर कळू दे की, आणि त्यासनी कळावं म्हणूनच म्हणतोय म्या. हन्या उलटणाऱ्या माणसाचं इसोबा शास्त्री काय करते ठाव आहे ना तुला? हे नारबा, हे बही तुम्हाला नको दाव. अरे समजी तुझ्यासाठी बेदरट नसत्यात, जाऊन सांग तुझ्या इसोबा शास्त्रींना म्या काम करत नाही म्हणून. नग करूस नग करूस, तुला काय मी काय करायचं नाही. तू तू हात तरी लावून दाखव मला. नाही तुझा हात तोडून ठेवला म्या तर नावाचा हनम्या नाही. अरे हनम्या चिडू नग, कसं पाय चिडतो? फकस्तो एक शेवटचं सहाय्य कर, ही ठलपंतांची कार्टी कुठं आहेत तेवढं सांग. कशा बाई? आता तुला समजा इचकटून सांगायला पाहिजे का वय? दात काढाय काय झालं? इसोबा शास्त्रींना देवानं अजून सद्बुद्धी दिली नाही वाटत. असो येईल तो दिस, एक ना एक दिवस येईल. जवा यायचा तवा येईल. तू फकस्त ती कार्टी कुठं आहे तेवढं सांग. न्यावासा. कुठं? न्यावासा. न्यावाशाला? तिकडे कशाला मारायला गेली ती कार्टी? मी ऐकलं हाय ज्ञानेश्वर तिकडे गीतेचं निरूपण करत आहेत. ज्ञानेश्वर? ज्ञानेला कवापासून तू ज्ञानेश्वर म्हणायला लागला रे? अरे ज्ञानेश्वरच आहेत ते, लय मोठे सत्पुरुष आहेत. तुझा इसोबा शास्त्रीच काय, त्यांचा बाप बी आला ना तर ज्ञानेश्वरांना हरवू शकत नाही. आणि मी काय म्हणतो नारबा, तू बी हे समज सोडून दे. अरे ज्ञानेश्वरांच्या पायावरती डोसकं ठेव, ते मोठ्या मनानं क्षमा करतील तुला. माझं काय करायचं कसं करायचं ते मी बघतो. नाही नाही तुला असं नाही कळणार. एक दिवस तुझं विसोबा शास्त्री ज्ञानेश्वरांच्या पायावरती डोसकं ठेवतील ना तेव्हा तुला समजेल. तोपर्यंत चालू दे तुमची छोटी मोठी कारस्थानं. या आता. हा येतो. आला मोठा सांगाय. नारबा चला आता तंगडतोड करत नेवाशाला. दादा मला खरंच विश्वरूप दर्शन घडू शकेल का रे? तुला हे सारं हास्यास्पद आणि बालिशपणाचंही वाटत असेल. नाही मुळीच नाही. आपल्या बाबांनी आजवर जे जे काही साध्य केलं ते तुलाही साध्य करायची इच्छा आहे मी समजू शकतो. मग त्यासाठी काय करावं लागेल? मी सारं काही करेन, तू मला सांग स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील, कुठल्या दिशेनं प्रवास करावा लागेल. मिळतील तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. खरंच तू मला विश्वरूप दर्शनाचा मार्ग दाखवशील? नाही. मी नाही, तू स्वतःच स्वतःला मार्ग दाखवशील. म्हणजे तुझं निरूपण म्हणजे केवळ इतरांशी असलेला संवाद नव्हे तर तुझा स्वतःशी असलेला संवादही आहे. तू निरूपण करत असताना इतरांना वाटतं की तू त्यांच्या समोर आहेस, पण खरं तर तू स्वतःच्या अंतर्मनाच्या डोहात विहार करत असतोस, स्वतःच स्वतःचा शोध घेत असतोस. हो ना? हो. मग आजही तसंच होईल,
भगवंतांनी दिलेल्या भगवद्गीतेत ह्या विश्वातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तर आहेत, आणि तुझं निरूपण हे त्या उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास। तुझ्या आजच्या निरूपणात तुला तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे, अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अच्युत म्हणे। तरी मृग जळाचे नी पुरे जैसे लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभीन विकरे पातलिया जो। ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याचप्रमाणे जो चांगली अथवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही तोच खरा। त्याने समदृष्टीचं तत्व जाणलं, तोच स्वयमेव होय। कुठे उलथलाय हा नारबा काही कळायला मार्ग नाहीये। बरं, असं काही फार मोठं जगा वेगळं शोधायला पाठवलं होतं का आम्ही त्याला? चार नाठाळ कार्यक्रम शोधायला कितीसा वेळ लागतो आणि का लागतोय? वाटेत त्या कार्ट्यांना कोल्ह्या पुत्रांनी फाडलं तर नसेल ना? बरं, तसं झालं असतं तरी येव्हाना सुगावा लागला असता नारबाला। नारबा नीट शोध घेतोय ना त्या कार्ट्यांचा? आम्ही चूक केली नारबावर विश्वास टाकून। आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणतात ते काही खोटं नाही। त्या अधर्मी कार्ट्यांचा सांगावा लागायला एवढा अवधी का लागतोय? कुठे दडवलंय स्वतःला त्यांनी? का पैठणात कुठल्या बुवा बाबांकडनं तंत्रमंत्र शिकून घेतलंय स्वतःची आधर्मी थोबाड लपवण्यासाठी? तसं जर खरं असेल तर ती कार्टी आळंदीत आली तर आम्हा सुगावा देखील लागणार नाही, आणि मग त्या कार्ट्यांनी केलेले अनाचार थांबवणं महाकर्म कठीण होईल। अविसोबा शास्त्री ते घडूच देणार नाही, कदापि नाही। शांतम पापम, शांतम पापम। ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नारबा, तुझी काळी सावली घेऊन इकडे कशाला कडमडला? अरे हा, मी इसरलेच। तिकडे आळंदीत आता कोणाला त्रास देणार ना? आणि माझ्या लेकरांचं सुख तुझ्या डोळ्यात खुपत असल म्हणून आला इकडं। एक ध्यानात ठेव, माझ्या लेकरांनी तू लेकरांची काळजी होती म्हणून तर आलो। काळजी आणि तुला नाहीतर काय? अहो, किती झालं यासनी आळंदी सोडून, यांच्या वाटकडं डोळं लावून बसलो होतो। आज येत्याल उद्या येताल, नग नग ती चाडवाक्यात येत होते। पोरकी पोरं काय करत असतील, कुठं असतील, त्यासनी काय काय सहन करावं लागत असल, त्या विचारांनी फार येड लागायची पाळी आली। मग राहवलं नाही म्हणून आलो समन्यांच्या शोधात। गावकऱ्यांचा आग्रह आणि या लेकरांवरची माया मला हितपातूर घेऊन आले। झालं ना, आल्या पावली परत निघायचं, चल निघ। काका बघा काय बोलती ही कावेरी। अहो, तुम्हा समध्यांसाठी एवढ्या लांब पत्तूर आलो मी। लांब नाहीये, किती बी हातापाया पड, पर माझा तुझ्यावर विश्वास बसायचा नाही। आपल्या लेकरांविषयी कोणाच्या मनात काय हाय
हे त्यांच्या मायला सांगावं लागत नाही नारबा. अग कावेरी, काळानुसार माणसं बदलतात हे तितकंच खरं आहे. वय खरंय काका, माणसं बदलतात, दैत्य नाही. आता तो इतकं म्हणतोय तर बघा बघा. खरं काका, तुम्हीच खरं ओळखलं. नाही हो, मला असं लांब धाडू नका. अहो आल्या सरशी दोन चार दिवस तुमच्या संगत राहू तरी द्या. ज्ञाना नारबा दादा, तू थांब आमच्या सवी. जय तू ज्ञानेश्वरा, जय तू ज्ञानेश्वरा, जय तू ज्ञानेश्वरा, जय तू ज्ञानेश्वरा. बाबा सोपाना हा कसला विचार करताय? हे विसोबा शास्त्री नेमके आहेत तरी कोण? बाबा विद्वत्तेला माणूस धर्माचं कवच नसलं तर माणसाचं जे काही होत त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे विसोबा शास्त्री. म्हणजे बाबा असं म्हणतात की अरण्यात एका वेळी एकच सिंह राहू शकतो. विसोबा शास्त्री असेच सिंह होते आळंदीतले. अत्यंत विद्याविभूषित, साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद असलेले, तेजस्वी वाणी असलेले, ज्यांच्याकडे पाहूनच मान द्यावासा वाटावा असे विसोबा शास्त्री. आळंदी हे जर का कुटुंब असेल तर विसोबा शास्त्री या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख होते. त्यांच्याशिवाय कुणाचंही पान हलत नसे. आणि अशातच एके दिवशी या कुटुंबात एका सद्ग्रहस्थाचा प्रवेश झाला. आणि ती व्यक्ती होती विठ्ठलपंत कुळकर्णी. म्हणजे आपले तीर्थरूप. हो, आपल्यासारखी विद्वत्ता आणखी कुणाकडे असेल तर कदाचित माणसं आपल्याला विद्वान म्हणणारच नाहीत अशी भीती कित्येकांना असते. आणि इथेही तसंच झालं. आमचे बाबाही विसोबा शास्त्रींनी इतकेच विद्वान होते, तितकेच ज्ञानी होते, तितकेच माने होते. मात्र दोघांमध्ये एकच अंतर होत. विसोबा शास्त्रींनी त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग लोकांना भय दाखवण्यासाठी केला तर बाबांनी प्रकाश दाखवण्यासाठी. आणि इथूनच विसोबा शास्त्रींच्या अधःपतनाची सुरुवात झाली. बाहेर गावचा कोणीतरी विठ्ठलपंत कुळकर्णी आपल्याला डोईजड कसा होतो या विचाराने त्यांचा संताप झाला. त्यातच बाबांनी संन्यास घेऊन सुद्धा पुन्हा संसारात प्रवेश केला. मग तर विसोबा शास्त्रींच्या हातात आयत खोलीतच मिळालं असेल. हो, त्यांनी आमच्या कुटुंबाला अधर्मी जाहीर केलं, आमच्या कुटुंबाला ग्रामण्यात टाकण्यात आलं. पण तरीही विसोबा शास्त्री शांत बसले नाहीत. का? बाबा ज्ञानी माणसाला फार काळ लांब ठेवणं कोणालाही शक्य होत नाही. इतकं सारं होऊनही लोकांचा बाबांकडेच अधिक ओढा आहे हे पाहून त्यांच्या मनातली असुरक्षितता अधिक वाढीस लागली. आणि त्यांच्या मनातल्या तिरस्काराच्या अग्नीने आम्हालाही चटके द्यायला सुरुवात केली. काय नाही केलं त्यांनी, आमच्या आई बाबांना प्रायश्चित्ताच्या नावाखाली जलसमाधी घ्यायला लावली. का रात्रीत आम्ही उघड्यावर पडलो. आणि मग तर काही विचारूच नका. फार भीषण आहे सर. हो आहे खरं, मात्र तरीही मी विसोबा शास्त्रींचे आभारच मानेन. पण का? त्यांच्या अत्याचारांकडे पाहूनच आम्ही आमच्यातली उर्मी टिकवून ठेवू शकलो. काहीही करून ज्ञानार्जनाचा अधिकार मिळवायचाच. ही आग धगधगत राहिली ती विसोबा शास्त्रींच्या अत्याचारामुळेच. सोपाना, तुला नेहमी प्रश्न पडतो ना की ज्ञानेश्वराच्या निरूपणाची आवश्यकता काय म्हणून. त्याचं उत्तर मी तुला आज देतो. ज्ञानेश्वर निरूपणातून विठ्ठलपंतांचाच माणूस धर्म सांगतात.
या विश्वात कित्येक विद्वान आहेत ज्यांच्यापर्यंत हा माणूस धर्म पोचायलाच हवा, तरच समाजात असे विसोबा शास्त्री निर्माण होणार नाहीत. त्यांना हे उमगेल की माणूस धर्माशिवाय विद्वत्ता म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असल्यासारखं. दादा, भुजलिंग काकांच्या म्हणण्याप्रमाणे बाबांना विश्वरूप दर्शन झालं होतं. मला वाटलं होतं की मी बाबांना ओळखतो, पण विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा ग्रंथ कधीही वाचून पूर्ण होत नाही, तो रोज नव्याने उमगत जातो. खरे दादा, आज मला कळतंय की इतकी आपत्ती येऊ नाही, इतक्या अवहेलना सोसू नाही, बाबा इतकी स्थिर बुद्धी आणि निश्चल कसे राहू शकले ते, कारण त्यांना विश्वाच्या उगमाचं रहस्य उमगलं होतं. या विश्वातल्या साऱ्या देवदेवतांच्या संगमाने बनलेला एकच परमात्मा त्यांना दिसला होता. त्यांना विश्वरूप दर्शन झालं होतं. तुलाही होईल खरंच, योग्य दिशेने यत्न केलास तर. मला तू ती योग्य दिशा दाखवशील हो, पण त्या दिशेने चालण्याचे कष्ट तुलाच घ्यावे लागणार आहेत बाळा. घेईन, तू जे सांगशील ते मी करीन. मुळात विश्वरूप दर्शन म्हणजे काय हे आधी समजून घे. विश्वरूप दर्शन म्हणजे तुझ्या देहातली, अंतरातली आणि आत्म्यातली सारी ऊर्जा एकवटून या विश्वाच्या केंद्रस्थानाचं दर्शन. त्यासाठी तुझे चर्मचक्षू बलवान करावे लागतील. त्यासाठी काय मार्ग आहे तो मी सांगेन. जेणेकरून पुरेशा अभ्यासाअंती तुझी कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकेल. पण एक लक्षात घे, या साऱ्यासाठी तुला बलवान व्हावं लागेल. कारण विश्वरूप दर्शन घेणं म्हणजे द्रोणागिरी पर्वत हाताने उचलण्याचा यत्न करण्यासारखं आहे. त्यासाठी शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टीत बळ साठवावं लागेल आणि अत्यंत संयतपणे ते एकाच वेळी वापरावं लागेल. आहेस तू त्यासाठी सिद्ध? जीवाच्या नाभी स्थानाजवळ आहे तो जीवाचा मूल कंद. तिथून 72,000 नाड्या बाहेर निघतात. वर 10 आणि खाली 10 अशा प्रमुख नाड्या आहेत. दोन दोन नाड्या आडव्या सुद्धा जातात. अशा 24 प्रमुख व उपनाड्यांमध्ये रक्तरूपाने प्राणशक्ती संपूर्ण शरीरात वाहत असते. ह्या 24 नाड्यांमध्ये 10 नाड्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी आणि हस्तिजीवा अशा 5 आणि पुषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू आणि शंखिनी अशा दुसऱ्या 5. या 10 नाड्यांमधल्या 3 नाड्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. शरीराच्या डाव्या बाजूने वाहणाऱ्या अनेक नाड्यांचे फाटे घेऊन सतत कार्यरत असते ती इडा. शरीरातील उजव्या भागातील अनेक रक्तशाखांना घेऊन कार्यरत असते ती पिंगला नाडी. आणि या दोघींच्या मधून पाठकण्याच्या मज्जारज्जूतून सतत कार्यरत असते ती सुषुम्ना.